आपण पाहताय न्यूज 18 लोकमतवर दुपारच्या बातम्या. आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि एक मोठी आणि महत्त्वाची बातमी दिल्लीतून आपल्या हाती येते आहे, ती म्हणजे पॅगेसस प्रकरणावरून संसदेत जबरदस्त गदारोळ झाला होता. मात्र या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयात जी याचिका आहे त्याची सुनावणी उद्याला होणार आहे. आणि या सगळ्या सुनावणीच्या दरम्यान केंद्र सरकार चौकशीसाठी तयार असल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे. पॅगेससवरून विरोधकांनी सभागृहात मोठा गोंधळ घातला होता. या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात सुद्धा याचिका दाखल झाली होती. प्रशांत लीला रामदास आपले दिल्लीचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. प्रशांत, काय अधिक माहिती आहे? सर्वोच्च न्यायालयामध्ये आज पेगासच्या प्रकरणी सुनावणी सुरू झालेली आहे. आणि महत्वाचं म्हणजे केंद्र सरकारच्या तंत्रज्ञान मंत्रालयाच्या वतीने आणि दळणवळण मंत्रालयाच्या वतीने एक प्रतिज्ञापत्र सुप्रीम कोर्ट देण्याला त्यांनी म्हटलं की सर्व जे आरोप आहेत पेगासच्या प्रकरणामध्ये हे सर्रास खोटे आहेत. आणि भारतात कुठल्याही पद्धती कुठल्याही तऱ्हेची पेगासच्या माध्यमातून हेरगिरी झाली नाही आहे. दरम्यानच्या काळात केंद्र सरकारने कोर्टात हेही स्पष्ट केलेलं आहे की या संदर्भात एक तंत्रज्ञ समितीच्या वतीने पूर्ण चौकशी करण्यात यावी, केंद्र सरकार समिती स्थापनेसाठी तयार आहे. या संदर्भात सुप्रीम कोर्टाने सूचना द्यावा, मार्गदर्शन करावे, कशाप्रकारची समिती असावी या संदर्भात उद्या पुन्हा सुनावणी होणार आहे. महत्वाचं म्हणजे पेगासच्या प्रकरणावर संसदेमध्ये कामकाज होऊ शकलं नाही. फक्त एकच दिवस कामकाज झालं आणि राज्यसभेमध्ये तर या मुद्द्यावरून आणि कृषी कायद्याच्या मुद्द्यावरून जोरदार गदारोळ झाला होता. या सगळ्या पार्श्वभूमीवरती आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी दरम्यान केंद्र सरकारने जी भूमिका मांडली त्या भूमिकेनंतर आता या संदर्भात समिती तयार होते. समितीमध्ये कोण कोण होते हे कोण कोण असणार आहे या संदर्भात उद्या स्पष्टीकरण होईल. पण महत्वाचं म्हणजे या घडीला केंद्र सरकार पेगासची चौकशी करण्यासाठी तयार झालेली आहे. पण प्रशांत, ही चौकशी समिती जी असेल या चौकशी समितीत कोण कोण असेल याची नावं केंद्र सरकार उद्याला न्यायालयात सादर करणार आहे का? प्रश्न पहिला. आणि प्रश्न दुसरा, केवळ समिती एवढीच विरोधकांची मागणी आहे तर या समिती स्थापन झाल्यानंतर विरोधकांचा जो विरोध होता या सगळ्या गोष्टीवरनं कोलाहल होता तो थांबू शकणार आहे का? या पद्धतीमध्ये ज्या पद्धतीने विरोधकांनी मागणी केली होती की केंद्र सरकार ज्या पद्धतीनं हेरगिरी करत आहे आणि जे पेगासच्या प्रकरणामध्ये जे तंत्रज्ञान मिळालं होतं हे तंत्रज्ञान एखाद्या सरकारला दिलं जाऊ शकतं, इस्रायलच्या वतीने तंत्रज्ञान देण्यात आलं होतं असं असताना सरकारच्या माध्यमातून हेरगिरी झाली असा आरोप विरोधकांचा होता. आणि या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करावी आणि जेपीसीची मागणी करण्यात आली होती. पण आता या संदर्भात सुप्रीम कोर्टानं हे म्हणणं मांडण्यात आलं आणि सुप्रीम कोर्टाने स्पष्ट करण्यात आलं आहे की आता केंद्र सरकारने आश्वासन दिलेलं आहे की या संदर्भात केंद्र एक समिती स्थापन करण्यात येईल केंद्र सरकारच्या वतीने आणि त्याची चौकशी करण्यात येईल. महत्वाचं म्हणजे आता या संदर्भात केंद्र सरकारने नावं सुचवावे कारण की अतिशय क्लिष्ट आणि तांत्रिक हा विषय आहे हा पेगासचा प्रकरण. त्यामुळे केंद्र सरकारच्या माध्यमातून आणि सुप्रीम कोर्टाच्या सूचना आधारावर त्या पद्धतीने समितीची नियुक्ती करण्यात यावी, समितीच्या सदस्यांची नियुक्ती करण्यात यावी आणि समितीच्या नावांची घोषणा देखील होऊ शकते. उद्या केंद्र सरकारच्या वतीनं काही नावं प्रस्तावित करण्यात येईल आणि त्याच्या आधारावर सुप्रीम कोर्ट आपलं समिती स्थापन करण्याकडे निर्णय देऊ शकतो. पण महत्वाचं म्हणजे या घडीला विरोधकांची एक मागणी चौकशी करण्याची जी मागणी होती ती पूर्ण होते. पूर्ण होताना मागणी अजूनही मागे पडलेली आहे. बर, प्रशांत तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी सध्या पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत आणि आज ते सिंहगडावर गेले होते. आज त्यांनी पायी चालत सिंहगडाची सैर केली आणि सिंहगडाची पाहणीसुद्धा. तसंच गडावरच्या टिळकवाड्यालाही त्यांनी भेट दिली. मात्र नेहमीप्रमाणे आताही राज्यपाल आणि राज्य सरकार यांच्यात नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. कारण राज्यपालांच्या या दौऱ्यावर सत्ताधाऱ्यांनी आधीही टीका केली होती आणि आजही या राज्यपालांच्या दौऱ्यावरून सरकार आणि राज्यपालांमध्ये परस्पर विरोधी सूर उमटले. हमारे राष्ट्रीय जीवन में भारतवर्ष के राष्ट्रीय जीवन में शिवाजी महाराज छत्रपति शिवाजी महाराज एक नए अवतार के रूप में आए हैं और मुगल साम्राज्य के अंत करने में और भारत में भारतीयता को जिसको हिंदू भी बोलते थे उसको स्थापना करने के लिए उन्होंने जिस युक्ति से जिस बुद्धि से जिस शक्ति से तीनों चीज याद रखो युक्ति बुद्धि शक्ति इन चीजों से जिस ढंग से उन्होंने राज्य किया राज्य को प्राप्त किया
और एक प्रकार से एक नई चेतना, न्यू अवेकनिंग इस प्रकार से देश के अंदर दी है। दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अंकुश काकडे यांनी राज्यपालांच्या या सिंहगड दौऱ्यावर टीका केली। सध्याच्या परिस्थितीमध्ये कोरोना संसर्गामध्ये राज्य सरकारने पर्यटन स्थळाला कोणाला भेटीची परवानगी दिलेली नाही। राज्यपालांनी राज्य सरकारकडून अशी परवानगी काढली की नाही याची मला माहिती नाही, पण जर राज्यपाल त्या ठिकाणी गेले तर पोलीस बंदोबस्त, त्याचप्रमाणे शासकीय अधिकारी देखील त्या ठिकाणी उपस्थित होतील। राज्यपाल आल्यामुळे साहजिकच नागरिकांची देखील त्या ठिकाणी गर्दी होईल, त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये राज्यपालांनी तिथे जाणं हे योग्य वाटत नाही। त्यांनी निवांतपणे सिंहगडाला जरूर भेट द्यावी असं आम्हाला वाटतं। थेट जाऊयात पुण्याला, चंद्रकांत फुंदे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। चंद्रकांत, गेल्या काही दिवसांपासून नेमकं काय चाललं आहे? कुठलाही मुद्दा असो, राज्यपाल आणि राज्य सरकार किंवा राज्य सरकारमधले आमदार, प्रतिनिधी, कार्यकर्ते यांच्यात तू मी आहेच। हो आहेच, कारण आपल्याला माहिती आहे मध्यंतरी पूरग्रस्त दौऱ्यावर मुख्यमंत्री जाऊन आले, त्यानंतर स्वतः राज्यपाल गेले, त्यावरही टीका झाली। आणि आज 15 ऑगस्टचा कार्यक्रम केल्यानंतर विधानभवनाचा पुण्यातला, दुसऱ्या दिवशी राज्यपाल आज नियोजित दौऱ्याप्रमाणे इकडे सिंहगडाला भेट द्यायला आले। त्यांनी भेट दिली, तिथं सगळ्या दौऱ्याची पाहणी केली। पण आपल्याला माहिती आहे कोरोनाचे जे बंधनं आहेत ते अजूनही कायम आहे तिथं पुणे ग्रामीण भागात। पुणे ग्रामीण भागातलं कोरोनाची साथ अजूनही म्हणावी तशी आटोक्यात आलेली नाही, म्हणून गेल्या 4 एप्रिलपासून कोरोनाचे हे जे आपण बघतोय सिंहगडचा जो बोर्ड आहे तो इथं बघ सगळे लोक येतात इथं पर्यटक, पण त्यांना इथं सहबंदी म्हणून सांगितले, म्हणून लोकांना इथं फिरून मागे जावं लागतं। म्हणजे थोडक्यात पर्यटनाला पूर्णपणे बंदी आहे सिंहगडावर। तरी अशा प्रकारे पर्यटनाला बंदी असताना राज्यपालांनी सिंहगडावर जावं का, भले त्यांचा तो अधिकृत दौरा असेल, अशी टीका आज राष्ट्रवादीने केली। स्वाभाविक आहे, आपल्याला माहिती गेली जसे राज्यपाल इथं त्यांनी चार्ज घेतलाय, तसं हे महाविकास आघाडी सरकार आणि राज्यपालांमध्ये कुठल्या ना कुठल्या मुद्द्यावरून सारखे तुतुमय होत असते। म्हणजे आताही 12 आमदारांचा विषय, काल तर अक्षरशः 15 ऑगस्टच्या कार्यक्रमात अजित पवारांचीच फिरकी घेतली राज्यपालांनी। राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आपल्याला माहिती आहे हे मुख्यमंत्री राहिलेले आहेत, म्हणजे त्यांना थेट शरद रणपिसेंनी विचारलं आप हमारे 12 MLAs की लिस्ट सँक्शन क्यू नाही करते, तर शेजारी अजित पवार उभे होते, तर राज्यपालांनी ते मिश्किलपणे अजित पवारांकडे टोलवलं, ये अजित पवार येतो हमारे दोस्त, वही हमें परमिशन नाही देते, वही आग्रह नाही धरते, तर आप क्यों आग्रह धर रहे, म्हणजे व्यवस्थित त्यांनी तो प्रश्न अजित पवारांकडे टोलवला। आजच्या पर्यटनाचा जिथपर्यंत विषय आहे, तर महाराष्ट्रामध्ये विविध राजकीय पक्षांची सभासंमेलनं चालतात। आज आता भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांचा जनआशीर्वाद यात्रा आणि त्या माध्यमातून दौरा सुरू झालाय, मग त्याच राष्ट्रवादी काँग्रेसला राज्यपाल सिंहगडावर गेलेले का नाही चालत? मुद्दा तोच आहे ना, इथं कुठेतरी विरोधाला विरोध आहे असंच सध्या तरी राज्यपालांच्या वतीनं सांगितलं जातंय भाजपकडनं। कारण आपल्याला माहिती शेवटी राज्यपाल हे राज्याचे महामहिम आहेत, त्यांना कुठेही जायचा अधिकार आहे। काल स्वतः अजित पवारांनी स्पष्ट केलं, ज्यावेळेस पत्रकारांनी विचारलं पर्यटनाला बंदी आहे सिंहगडावर मग राज्यपाल कसे काय जातात, तेव्हा नाही ते महामहिम आहेत, राज्याचे राज्यपाल आहेत, त्यांना अधिकार आहे, ते कुठेही जाऊ शकतात, त्यामुळे तो विशेष येत नाही। अधिकृत दौरा होता राज्यपालांचा, तो त्यांनी काय असं अचानक गेले असं नाही, रितसर त्यांनी परवानगी घेतली वन विभागाची, कारण वन विभागाच्या ताब्यात हा सिंहगड आहे, आणि रितसर अधिकृत दौरा झाला। वन विभागाचे अधिकारी होते, इथले आमदार होते सगळे वन विभागाचे अधिकारी, नंतर टिळक फॅमिली होती, कारण आपल्याला माहिती आहे सिंहगडावर टिळक बंगला आहे जिथं टिळकांचं निवासस्थान होतं, तिथं सर्वात प्रथम राज्यपाल सिंहगडावर आले होते, तिथं गेले त्यांनी, तिथं टिळक फॅमिलीशी हितगुज केलं, नाश्ता केला, त्यानंतर ते मालुसरे समाधीवर गेले, तिथं दर्शन घेतलं, त्यानंतर त्यांनी वृक्षारोपण केलं गडावरती एक प्राथमिक स्वरूपात, तिथले आदिवासी जे आहेत गडावरचे स्थानिक त्यांनी त्यांना ओवाळ स्वागत केलं, त्यांनी त्या आदिवासींना उत्तराखंडात यायचंही आमंत्रण दिलं राज्यपालांनी, तिथं आमच्याकडे असेच गड किल्ले आहेत तुम्ही या तिकडे, त्यानंतर राजाराम महाराजांची समाधी आहे गडावर तिथंही ते गेले। म्हणजे रिसर त्यांचा अधिकृत दौरा होता, जवळपास 8-1.5 तास राज्यपाल तिथं होते, पण राष्ट्रवादीलाही संधी मिळाली म्हणून राष्ट्रवादीने टीका केली। आपण पाहूयात पुढच्या काही दिवसात हा कलगीतुरा कशा पद्धतीने रंगतो आणि मुळात किती दिवस रंगतो ते।
ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आणि आता बोलूयात काही खास बातम्यांकडे. बातमी एका जबरदस्त वादाची. भरपाईवरून वाद सुरू झाला आहे आणि हा वाद आहे शिवसेनेच्या आमदारांनी उपस्थित केलेला. पीक विमा शेतकऱ्यांना मिळत नाही आणि याच विषयावरून शिवसेनेचे नेते आणि आमदार सुहास कांदे यांनी एक जनहित याचिका दाखल केली. शेतकऱ्यांच्या पीक विमा प्रकरणात त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. नांदगाव मनमाडचे आमदार आहेत शिवसेनेचे सुहास कांदे. शेतकऱ्यांना पीक विमा मिळत नाही, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळालेली नाही हा मुद्दा त्यांनी विमा कंपन्यांच्या विरोधात थेट उच्च न्यायालयात मांडला आहे आणि या प्रकरणी न्यायालयानं आता विमा कंपन्या, केंद्र आणि राज्य सरकारला नोटीसही बजावली. गेली 4 वर्षापासून भारत एक्सा कंपनी इन्शुरन्स कंपनीने आमचे कमीत कमी 250 ते 300 कोटी रुपये शेतकऱ्यांचे बुडवले आहेत हे माझ्या लक्षात आल्यानंतर मी सरकारला याची विचारणा केली, कंपनीला विचारणा केली, तरीसुद्धा त्याच्यातनं काही मला पाठपुरावा आला नाही. म्हणून मग मला असं वाटलं की माझ्या शेतकऱ्यांच्या वतीने मी जनहित याचिका दाखल करावी. मी जनहित याचिका दाखल केली, आदरणीय चीफ ऑफ जस्टिस दत्ता आणि कुलकर्णी साहेब यांच्या समोर ती निघाली आणि त्याला मी ती याचिका दाखल केल्यानंतर मी तिघांनाही समन्स बजावले होते, केंद्र सरकारला, राज्य सरकारला आणि कंपनीला. राज्य सरकार, केंद्र सरकार त्याच्यामध्ये हजर झालं, भारत एक्सा हजर झालं नाही. 30 तारखेला कोर्टाने ऑर्डर 30 तारखेला तारीख ठेवलेली आहे. मॅटर न्यायप्रविष्ट आहे सध्या. तेव्हा पाहूयात शेतकऱ्यांच्या संदर्भात या याचिकेवर राज्य सरकार आणि केंद्र सरकार न्यायालयात काय भूमिका मांडतं ते. यासोबतच दुपारच्या बातम्यांमध्ये इथेच थांबूयात. एक महत्त्वाची आठवण जाता जाता अर्थातच मास्कबद्दलची. मास्क बांधा घराबाहेर पडताना, तर आवर्जून मास्क घाला. अजिबात कंटाळा करू नका. हात वारंवार धुवा. शक्यतो अंतराच्या नियमाचं पालन करा. पर्यंत